नमस्कार, सपनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत राजगिऱ्याची वडी। बाजारामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या भेटतात, तर त्यापासून जर तुम्ही वडी केली तर अगदी 5 मिनिटात बनते। पण आज मी तुम्हाला राजगिऱ्याच्या लाह्या कशा बनवायच्या आणि त्यापासून वडी कशी बनवायची ते देखील दाखवणार आहे। तर इथे मी 1 कप राजगिरा घेतला आहे। तर हा राजगिरा आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे। तर लाह्या बनवायला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर शक्यतो आपल्याला मोठी कढई घ्यायची आहे, कारण या लाह्या उडतात। तर इथे कढई आपली छान गरम झालेली आहे। यामध्ये आपण 1 मोठा चमचा राजगिरा टाकूयात आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या लाह्या तयार होतात। अधूनमधून याला हलवायचं आहे आणि छान अशा लाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर या लाह्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा राजगिरा घेऊयात। अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घ्यायच्या आहेत। कढई आपल्याला छान आधी गरम करून घ्यायची आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला राजगिरा टाकायचा आहे, नाहीतर तो फुलत नाही। तर अशा पद्धतीनं इथं आपल्या सर्व राजगिऱ्याच्या लाह्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर ह्या लाह्या आपण आधी चाळून घेऊयात। पूर्ण राजगिरा आपला फुलत नाही, त्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं न फुललेला राजगिरा खाली पडतोय। तर या फुललेल्या लाह्यांमध्ये अजून आपण घालणार आहोत भाजलेले शेंगादाणे। तर इथे मी 1/2 कप शेंगादाणे घेतलेले आहेत, व्यवस्थित भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। तर हे शेंगादाणे आपण थोडेसे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत। तर इथे मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे। तर हे शेंगादाणे आपण या लाह्यांमध्ये घालूयात। आणि आता आपल्याला एका कढईमध्ये गूळ घ्यायचा आहे। तर 1.5 कप गूळ मी इथे घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी 1 ते 2 टेबलस्पून पाणी आपल्याला घालायचं आहे। अगदी नाही घातलं तरी देखील चालेल। गुळामध्ये पाणी जर जास्त झालं तर पाक बनायला वेळ लागतो। तर याचा आपल्याला अगदी 2 तारी म्हणजेच गोळीपाक बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपला गूळ पूर्णपणे विरघळला आहे। गूळ विरघळल्यानंतर अगदी 1.5 ते 2 मिनिटात हा पाक बनून तयार होतो। पाक तयार झालेला कसा ओळखायचा? तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाकाचे 1-2 ड्रॉप्स टाकायचे आणि त्याची जर छान गोळी बनली तर पाक तयार झाला असं समजायचं। तर माझा तो व्हिडिओ मिस झाला आहे। तर इथे आपला पाक तयार झालेला आहे। तर आता इथे आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि यामध्ये घालूयात लाह्या आणि बारीक केलेले शेंगादाणे। आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे। हे छान मिक्स होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे एका तूप लावलेल्या ताटामध्ये हे आपण काढून घेऊयात। आणि लगेचच आपल्याला हे छान पसरवून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला खूप पटपट करावी लागते, कारण हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतं मिश्रण। तर आता आपण सपाट बुडाच्या वाटीने हे छान प्रेस करून घेऊयात, म्हणजे वड्या आपल्या अगदी छान होतात। तर इथे हे आपलं एकसारखं छान पसरवून झालेलं आहे। तर याच्या आपण लगेच वड्या कापून घेणार आहोत। तर सुरीच्या किंवा कटरच्या साह्याने याला आपण चौकोनी आकार देणार आहोत। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। हे मिश्रण अजूनही थोडंसं गरम आहे आणि थोडंसं गरम असतानाच या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। थंड झाल्यावर याच्या वड्या नाही पडत, त्या तुटतात। तर अशा पद्धतीनं बनवायला अगदी सोप्या, खायला अगदी टेस्टी, खुसखुशीत अशा राजगिऱ्याच्या वड्या आपल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। या वड्या टेस्टी तर असतातच, त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, लोह, कॅल्शियम अशा प्रकारचे शरीराला उपयुक्त असे घटक आहेत। त्यामुळे तुम्ही पण ही राजगिऱ्याच्या वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन नक्की प्रेस करा। तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। पुन्हा लवकरच भेटू अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।